नमस्कार, मी एक फोटोग्राफर आहे. आज सीझन चालू आहे, आमचा फोटोग्राफीचा सीझन चालू आहे. आणि आता कामाचं कसं आहे, तुम्ही आमचे कस्टमर असतात, कस्टमरचं काम आम्ही केलं गे वर्षे त्याची त्यांची वाट पाहावी लागते. कस्टमरचं लग्न झालं तरी ते सुखी असतात त्यांच्या घरी, पण आम्ही आमच्या इथे त्यांचं कामाचे देखरेखाली त्यांचं संरक्षण करावं लागतं आम्हाला. आता लग्नाच्या कामामध्ये काही आम्हीच नसतोय काम, म्हणजे आमच्याच जेवण असतं सगळं. मंडपवाला असतो, बँडवाला असतो, आचार असतो, घोडावाला असतो, डीजेवाला असतो, बामण असतो, जे काय तुम्हाला जे लागतं, जे उपयोगी जे असतात ते असतात सगळे. ते सगळे लग्नाच्या वेळेस सगळे त्याचं काम क्लिअर करून पैसे घेऊन जिकडे तिकडे त्यांचं वेगळं काम करतात. तसं आमचं नाही. आम्ही लग्नाच्या अगोदर 2-2.5 वाजताच आम्ही घरी जातो, किंवा आम्हाला ग्राहकांचे फोन येतात की तुम्ही या लवकर, कुठे आहात, कधी येत आहे, आमचं हे चालू झालं, आमचं ते चालू झालं, लवकर या की राहा, एवढा उशीर असतो का. तरी पण आम्ही आमचं घरचं टेन्शन नसतं, काही प्रॉब्लेम्स असतात काही, प्रत्येकच फोटोग्राफर काही एवढा मोठा नसतोय. ते कसं असतं तुमच्यासाठी आमच्या आम्ही टेन्शन आमचे दूर ठेवतो. तुमचा एक फोटो येण्यासाठी आम्ही आमच्या चेहऱ्यावर कधी आमच्या असं घरचं टेन्शन आणत नाही. तुमचं जे काम असतं ते आम्ही प्रामाणिकपणे करतो. आम्ही काही असं म्हणजे तुम्हाला म्हणत नाही की आम्हाला तुम्ही विचारणार नाही, चहाला नाही, पाण्याला नाही, जेवण काय तुम्ही जेवला. आपण आम्ही त्याच्या बाबतीत पण आम्ही काय तुम्हाला ग्राह्य धरत नाही, कारण आम्ही आमचं काम करण्यासाठी आलोय. तुमचं काम चांगलं व्हायसाठी आम्ही तुमच्या दारात येतोय. तुमचं एखादं काम चांगलं झालं तर आम्हाला आमचं पण त्याच्यावर भवितव्य असतं की तुमचं काम छान व्हावं, कालबम छान व्हावा, फोटोज व्यवस्थित निघावे आणि शूटिंग चांगलं काढता यावं. तुमच्या प्रत्येक इव्हेंटचा क्षण आम्ही आमच्या कॅमेऱ्यात टिपण्यासाठी आम्ही धडपड करत असतो. तरीही आम्ही कोणाच्या अडचण आम्ही समजून घेतो की प्रत्येकाची थोडी आर्थिक अडचण असते लग्न झाल्यावरती, ना आम्ही पण त्याच्यावर पण काय म्हणत नाही. प्रत्येकाचं म्हणजे आम्ही असं म्हणजे मी आमचं काय आमचं रडगाणं जात नाही काय नाही, म्हणजे आम्ही तुमच्यासाठी किती दिवस काम करतो तुमच्या एका कामावरती हे आम्हाला फक्त सांगायचं आहे की ह्या व्हिडिओच्या संधी या मार्फत संधी द्यायचं आहे की आम्ही फोटोग्राफर तुमच्यासाठी भरपूर काम करतो आणि तुमच्यासाठी 2-2 वर्ष तुमची काम तुम्ही बघा येत नाही येत नाही, पण त्याला आम्हाला अपडेट राहावं लागतं ते आहे का नाही, कसं आहे, व्हायरस आहे का, त्यात ओपन होते का प्राइस एखादी फाईल, किंवा आम्हाला पुढचा एखादी ऑर्डर त्यात स्टोअर करायचं असेल तर त्या स्टोरेज किती शिल्लक आहे, नसेल तर नवीन हार्ड डिस्क घ्यावी लागती. मग ह्या खर्च आम्हाला तुमच्या एका लग्नाच्या कामासाठी आम्हाला बराचसा खर्च आहे. अपडेट व्हायरस आहे का बघायला लागते, अँटीव्हायरस मारा लागते, नाहीतर मग स्टोरेज नसेल तर नवीन हार्ड डिस्क घ्यावी लागते. तर प्रत्येक हार्ड डिस्कवर काय ज्यादा जनरली तुम्ही प्रत्येकालाच माहित आहे की आता हार्ड डिस्क किती रुपयाला येते किती नाही, 4-5-6 हजाराच्या पुढे हार्ड डिस्क असतात. तेवढा खर्च आम्हाला एका लग्नापाईन तर तुम्ही नाही नेत त्याच्याबद्दल काही नाही, पण तुम्ही नेताय का नाही हे पण आम्हाला माहिती नाही. मग आम्ही तुमचं ते काम उडून पण टाकू शकत नाही कम्प्युटरमधनं, आमच्या डिलेट पण करून नाही शकत का, कारण तो क्षण म्हणजे तो क्षण नंतर येणारा नाही आहे ना. कारण फोटोग्राफी तुमची काय फोटोग्राफी परत होणार नाही, लग्न नंतर होणार नाही. तर माझं एवढंच म्हणणं आहे की तुम्ही आमचा विचार करा की तुमचे आम्ही काम आम्ही एवढं सांभाळून ठेवतो की पुढच्या मुलाला आम्ही एवढं सांभाळत नाही, एवढं ते आम्ही तुमचं काम सांभाळून ठेवतोय. तर तुम्ही कृपया आमचा पण विचार करा, आमच्या मनाचा राहू द्या, पण आमच्या बिझनेसच्या बाबतीत किंवा तुमचा विचार करा की परत तुमचं लग्न होणार नाही आणि तुमचं जो काही आमच्याकडे काम असेल, म्हणजे माझ्याकडेच नाही, मी वैयक्तिक माझा मुद्दा मांडलेला नाही आहे हा. आमच्या फोटोग्राफरचा प्रत्येकाची व्यथा असती, पण कोणाला ते सांगता येत नाही, शब्दात मांडता येत नाही, कारण ग्राहक हे आमचे दैवत असतात. ग्राहक खुश तर आम्ही खुश असतो. तर कृपया एक विनंती आहे की तुम्ही तुमचं काम प्लीज माझ्याकडेच नाही पण प्रत्येकाकडे जाऊन तुम्ही रिक्वेस्ट, म्हणजे तुम्ही त्याच्यात जाऊन चांगलं बोला किंवा त्याला म्हणा की बाबा माझी अडचण आहे काय, माझे थोडे दिवस मला अडचण आहे पैशाची किंवा कशाची का असणार, त्याच्याशी तुम्ही शेअर करा. पण 2-2 वर्ष 3-3 वर्ष आम्ही तर काय संपवू शकत, म्हणजे आम्ही तर काय कसं आहे किंवा तो क्षण नंतर परत तो आनंद परत मिळत नाही.
या आठवण्यात ते तुमच्या नातू पंतू तुम्ही होणाऱ्या तुमच्या नातूंना पंतूंना तो क्षण बघायला मिळावा यासाठी आम्ही घडपडत असतो. आम्ही आमचा आमच्या घरच्यांचा पण आम्ही कधी फोटो काढत नाही मुलांचा सुद्धा, पण तुमचे फोटो आम्ही एवढे सेव्ह करून ठेवतो किंवा आमच्या एवढ्यासाठी आम्ही मला एक कळकळ वाटली म्हणून मी आता एक बसल्या मला सुचलं म्हणून मी तो तुमचे शेअर करतोय. तर प्लीज तुम्ही तुमचे कामे आपण जे जो फोटोग्राफर तुम्ही जो लग्नात सांगितला त्याच्याशी तुम्ही जाऊन बोला, ते 5000 कधीतरी देतो इकडे तिकडे करून आपलं काम घेऊन जावं. पण कसं आहे टेक्निकली प्रॉब्लेम ते इलेक्ट्रॉनिक असतं याच्यात व्हायरस कधी शिरेल काय आपण ते सांगू शकत नाही किंवा त्याला आपण टाकू शकत आपण व्हायरस त्यात आपण काय आम्ही मुद्दाम घालत नाही की बाबा तुमचं काम उडा म्हणून. त्यात तुमचं एकट्याचंच काम नसतं, प्रत्येकाचं काम असतं, प्रत्येकाचे पैसे ज्यांनी दिले त्यांचं पण काम आमच्याकडेच असतं. आणि विशेष म्हणजे शेवटी तो प्रॉब्लेम इलेक्ट्रिकल प्रॉब्लेम असतो. कृपया परत एकमेकावर येण्यापेक्षा एकमेकाचा वादविवाद होण्यापेक्षा तुम्ही तुमचं काम रिक्वेस्ट आहे की तुम्ही प्रत्येकाकडे जावा आणि म्हणा कामाचे अंमल द्या. धन्यवाद. एवढंच बघू.